वेगळ्या टेंडरमध्ये 960 मीटर म्हणजे 1 किलोमीटरला 40 मीटर कमी, हा आखा रस्ता ओव्हरलॅप होतोच का सर? आखा तो तेवढा भाग खायचा आहे का? इथे आमच्या इथे पालावाला जो पूल आहे त्याची अलाइनमेंट हलवली गेली आहे, तिथे डिझाईन चेंज केली, समन्वय नाही आहे. MIDC रस्ते होतात त्याचं कॉर्डिनेशन KDMCC नाही आहे, KDMCचं MMRDC नाही आहे, MSRDC नाही आहे. आता या पलावा पूलचा एक पिलर येतोय, याच्यावर गॅस लाईन गेली ना ती, हा त्या लाईनवर तो पिलर येतोय. तो आता तो एक रॅप आत बनवायला अजून हे नाही आहे, डिझाईन नाही आली त्यांची. मग ती लाईन टाकताना यांचा समन्वय नव्हता का? अनेक गोष्टी आहेत. दिव्याचा पूल आहे, 3 अलाइनमेंट चेंज केली. मानकोली ब्रिजचं बघताय तुम्ही, लँडिंग त्याची आहे ती 150 मीटरच्या आत असायला पाहिजे असं पालिकेचा अभियंता बोलतोय. त्यामुळे हा कुठला समन्वय नाही आहे. यांना यांचे फक्त टक्केवारी काढण्यासाठी कामं आणून ओतलेली आहेत, परंतु हे अशी कामं आणून विकास होत नाही. तुम्ही आज बघाल की चंद्रयान 600-700 कोटीत जाऊन आला, तेवढा रस्ता कल्याण शिरपाटा रोडवर खर्च केलाय, तो रस्ता अजून होत नाही. त्यामुळे फक्त पैसे खायची कामं आहेत, प्रामाणिकपणे कोणीही काम करताना दिसत नाही. पलाव पुलाचं जे ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकच्या अनुषंगाने आता मी स्वतः आता विजुअल्स माझ्याकडे आहेत. पलाव पुलाचं जे ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकच्या अनुषंगाने खूप म्हणजे वाताहत होते ट्रॅफिकची, त्याबद्दल तुम्ही नेहमी आवाज उठवलेला आहे. आता काय भूमिका घ्यावी लागेल नेमकी की जेणेकरून सरकार जागे होईल? सरकार कसं आहे, जागा कोणाला करतात? जो झोपलेला असेल त्याला, यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे. आयुक्तांना कित्येक वेळा सांगितलं ती बांधकामं तोडण्याची ऑर्डर आहे. माझं म्हणणं आहे त्यांना मोबदला द्या आणि ती बांधकामं तोडून टाका ना, परंतु ते करत नाही आहेत. एका पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि एक वाईन शॉपकडून यांना हप्ते जात असतील, आणि अशा गोष्टी होत नाहीत. पलावाची ट्रॅफिक कमी होण्यासाठी मी सर्व प्रयत्न करतो, परंतु दुर्दैवाने बोलावं लागते की आमचे मंत्री महोदय पण इथे राहतात, त्यांना कधीच त्याचा त्रास होत नाही, कारण ते सायरन वाजवत जात आहेत. कोणी आवाज उठवायला तयार नाही आहे, कोणाचे कुठे लागेबंद आहेत मला माहीत नाही, परंतु या गोष्टी गंभीर आहेत.